नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण गुणाकाराची एक साधी सोपी ट्रिक शिकणार आहोत। यामध्ये आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा हे पाहणार आहोत। इथे मी एक गणित घेतलं आहे, 653 × 749। आता या तीन अंकी संख्येचा गुणाकार आपण कसा करायचा ते पाहूयात। बघा, 653 ही संख्या मी आडव्या पद्धतीने लिहून घेतली आहे, 6, 5, 3 अशी लिहून घेतली। त्यानंतर 749 ही संख्या उभ्या पद्धतीने लिहून घेतली, 7, 4 आणि 9 अशी लिहिली। आता ह्या तीन अंकी संख्या असल्यामुळे 3 उभे रकाने आणि 3 आडवे रकाने पाडून घेतले। आता पुन्हा ह्या रकान्यांच्यामध्ये तिरपी रेषा मारून याचे 2 समान भाग अशा या पद्धतीने करून घेतले। आता आपण गणित करूयात। पहिला अंक 7, या 7 ने वरच्या संख्येला गुणायचे, म्हणजे 6, 5 आणि 3 या तिन्ही अंकांना गुणायचे। 7 ने 6 ला गुणले, 7 × 42 म्हणून दशक स्थानात 4 अंक लिहिला, एकक स्थानात 2 अंक लिहिला। 7 × 5 = 35, 7 ने 5 ला गुणले, 7 × 5 = 35 म्हणून 3 दशक स्थानात 5 एकक स्थानात। 7 ने 3 ला गुणले, 7 × 3 = 21, 2 दशक स्थानात 1 एकक स्थानात। यानंतर 4 या अंकाने या तिन्ही अंकांना गुणायचे। 4 ने 6 ला गुणले, 6 × 4 = 24, 2 दशक स्थानात 4 एकक स्थानात लिहिले। 4 ने 5 ला गुणले, 4 × 5 = 20, 2 दशक स्थानात 0 एकक स्थानात। 4 ने 3 ला गुणले, 4 × 3 = 12, 1 दशक स्थानात 2 एकक स्थानात। आता शेवटचा 9 या अंकाने वरील संख्यांना गुणायचे। 9 ने 6 ला गुणले, 9 × 54, 5 दशक स्थानात 4 एकक स्थानात। 9 ने 5 ला गुणले, 9 × 5 = 45 म्हणून 4 दशक स्थानात 5 एकक स्थानात। 9 ने 3 ला गुणले, 9 × 27, 2 दशक स्थानात 7 एकक स्थानात। आता बघू पुढील क्रिया कशी करायची। आता शेवटच्या रखान्यामध्ये जो अंक आहे तो आहे तसाच घेतला, 7। ह्यावरील रखान्यामधील संख्येंची या अंकांची बेरीज करायची, 5 + 2 = 7, 7 + 2 = 9। आता या रखान्यातील अंकांची बेरीज करायची, 4 + 4 = 8, 8 + 1 = 9, 9 + 1 = 10, 10 = 0, 1 यावरील रखान्यात द्यायचा। पुन्हा या सर्व अंकांची बेरीज करायची, 5 + 1 = 6, 6 + 4 = 10, 10 × 2 = 12, 12 × 5 = 17, 17 × 2 = 19, 19 × 9 आले, 1 वरील रखान्यात दिला। 2 × 1 = 3, 3 × 2 = 5, 5 × 3 = 8 वरील रकान्यात 4 आहे, 4 आहे तसेच लिहिले। म्हणजेच 4,89,097 हे आपले उत्तर झाले।